हॅलो, नमस्कार. फॉरेन रिटर्न शेतकरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हे आहे आपलं सफरचंदाचं झाड, ॲपलचं. आणि हे आम्ही एक वर्षापूर्वी लावलेलं, तर तेव्हा फक्त इथं दोन पानं होते खाली आणि एकदम अगरबत्तीच्या काडीसारखी याची काडी होती. तर एक वर्षामध्ये ह्याची चांगली वाढ झाली आहे. वर्षभर हिरवगार एवढं छान दृष्ट लागण्यासारखं झाड होतं. आणि उन्हानं बघा, हे बघा बघा, हे बघा, पूर्ण झाड दाखवते. जळलंय का? किती ह्याला पाणी घालतो, जरी मोटर नाही चालली, काय फालटा जर असला लेटीचा, तर बकेटानं आणून आम्ही याला पाणी घालतो दिवसात दोन तीन वेळा. कारण पहिल्यांदाच आपण लावलेलं आहे, आपल्याकडे यावं अशी आमची इच्छा आहे म्हणून. तर दोन लावलेले होते, एक तर काय 15 दिवसातच जळून गेलं, पण एक टिकलं. ह्याला एवढं चांगलं सांभाळलं तरी उन्हानं असं होतंय. हे बघा, बहुतेक आपल्याकडं म्हणजे हे येत नाही आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे तर अजिबातच हे टिकना, पण तरी पण येणं तग धरून राहिलंय उन्हामध्ये. तर भरपूर पाणी हे बघा, खाली ओल आहे अजून. तर दिवसात दोन तीन वेळा पाणी सोडते मी याला, आवर्जून पाणी घालते. हे बघा, आणि आता खाल्ले जे आहेत ना ते जळलेत आणि नवीन वरते ह्याला शेंडे फुटायला चालू आहेत सध्या. तर फक्त दोन पानावर होतं एक वर्षापूर्वी, तर आता खूप छान झालेलं आहे, पण उन्हामुळं जळतंय. तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता कसं, आमच्याकडे तर आम्ही डाळिंबाच्या बागा करतो, तर आता कुठंतरी पंढरपूरच्या आसपास एक सफरचंदाची बाग झाली असं आम्ही ऐकलंय. तर म्हणलं हे बघा तुम्हाला दाखवावं आमचं सफरचंदाचं झाड. वाढ खूप छान झाली, पण ऊन ह्याला गरमी सोसत नाही कसलीच, अजिबात गरमी सोसत नाही. त्याचा मेन प्रॉब्लेम तेच आहे, एकदम गार पाहिजे तेव्हा कुठं हे व्यवस्थित म्हणजे हे होईल. म्हणजे पाणी किती पण घालायला सावली करा, पण टेम्परेचर वातावरण जे आहे ना वातावरणामुळं येत नाही. आणि समर्थला पाहिजे होतं ॲपलचं झाड म्हणून लावलेलं आहे ना बाळा. आता आपण नारळाचे झाडं पण मागवलेले आहेत आंध्र प्रदेशवरून, आम्ही 8 नारळाचे झाडं मागवलेले आहेत. तर त्यामध्ये 4 पाण्याचे नारळ आहेत आणि 4 आपलं खोबऱ्याचे नारळाचे रोपं आहेत. तर ते पण आम्ही आता लवकरच लावणार आहे. हां, आलं नाही अजून, येणार आहे. आता जूनला येईल ती गाडी आंध्र प्रदेशची. म्हणजे आवड आहे भरपूर झाडं ती लावायची, पण पाणी कमी पडतं आणि टेम्परेचर जास्त, म्हणजे गरमी जास्त असते आपल्याकडं, ऊन वारा. तर बघा किती तरी पूर्ण हे जळून जातं का काय, मरतं का काय झाड वाटत होतं, पण नाही मरलं, उन्हामध्ये तग धरलंय. आणि आम्ही पाणी घालतो ना सारखं. बाळा तू पाणी घालतोय ना? तर बघा, हे आमच्या समर्थचं ॲपलचं झाड. ह्याला कधी ॲपल लागतं काही माहिती नाही, याबद्दल काहीच माहिती नाही, पण ह्याला काय औषधं मारतात ते बी माहिती नाही. उगं लावायचं म्हणून लावलं, म्हणजे बघूया तरी येतंय का, ह्या विचारानं लावलेलं आहे. फक्त आम्ही याला पाणी घालतो आणि शेणखत घालतो, दुसरं काही औषध ते आम्ही खत हे केलेलं नाही, फक्त शेणखत पाणी घालतो. 4-5 वेळा शेणखत घातलेलं आहे आम्ही आणि ह्याला पाणी घालतो भरपूर वेळा. तर असं आहे आमचं सफरचंदाचं झाड. तर चला मग इथंच व्हिडिओला थांबवते, जास्त मोठा नाही करत. सबस्क्राईब करा. बाय करा. फॉरेन रिटर्न शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. याच्यावर व्हिडिओ कोण बनवते, मम्मी पप्पा का तू? मम्मी बनवते. तुम्ही दोघं पण असताय ना कधी कधी. तर बाय बाय.